नमस्कार मित्रांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कावेरी ही अक्षयला रमाचा दुसरा किस्सा सांगते की पंकजला धडा शिकवण्यासाठी दारू पिल्यानंतर तो कमंगलाशी कसा वागतो हे अनुभवण्यासाठी तिने दारू पिल्याचे नाटक केले होते आणि त्याचवेळेस पंकजला वाटते की खरंच रमा खरंच दारू पिली आणि दारू पिल्यानंतर ती माझ्याशी कसं वागते आणि ते वागल्यानंतर पंकजला खूप असा धक्का बसतो आणि तो, तो लगेच मंगलाला आणि रमाला वचन देतो की मी अशी दारू पिणार नाही कारण मी दारू जरी पिलो तरी असा त्रास मी मंगलाला देणार नाही कारण रमा कसा त्रास देत असते हे त्याच्या लक्षात आलेले असते आणि आपणसुद्धा दारू पिल्यानंतर मंगलाला असा त्रास देतो हे त्याच्या लक्षात येते तेव्हा रमाचे ते नाटक असते कारण केवळ पंकजला धडा शिकवण्यासाठी आणि मंगलाला त्रास देऊ नये यासाठी नंतर पंकज म्हणत असतो की अगं रमा दारू तर प्यावंच लागेन कारण ते व्यसन आहे आणि मी तुला प्रॉमिस करतो की मी दारू पिईन पण मंगलाला काही त्रास देणार नाही तेव्हा मात्र रमा म्हटलेली असते की आई मला निर्वेसनी नवरा हवा आणि मी त्या डायरीमध्ये लिहून सुद्धा ठेवलेले आहे तेव्हा ते सर्व कावेरी अक्षयला सांगत असते त्यानंतर इकडे रमा ही सीमाला विचारते मला ना यांनी लिहिलेली डायरी हवी आणि त्या डायरीमध्ये त्यांनी काय काय लिहिले हे मला वाचायची खूप इच्छा आहे तेव्हा प्लीज मला ती डायरी देता का सीमा म्हणत असते की अगं ती डायरी कुठे आहे हे सुद्धा मला माहिती नाही पण जेव्हा मला ती डायरी सापड तेव्हा मी नक्की तुला ती डायरी वाचण्यासाठी देईल त्यानंतर इकडे अक्षयसुद्धा कावेरीला म्हणतो की रमाने त्या डायरीमध्ये लिहून ठेवले होते की तिला कसा नवरा हवा आणि नवऱ्याविषयीच्या सर्व काही गोष्टी मग ती डायरी कुठे आहे प्लीज मला ती वाचण्यासाठी मिळेल का ती डायरी वाचायला मला खरं खूप वाटेल अक्षय मात्र खूप खुश होऊन कावेरीला म्हणत असतो की प्लीज आई मला ती डायरी द्या तेव्हा कावेरी म्हणत असते की रमाला तर तिच्या पेटीला कोणी हात लावलेले सुद्धा आवडत नाही त्यानंतर रमा आणि अक्षयला एकमेकांच्या डायऱ्या भेटतात आणि दोघे सुद्धा खूप खुश होऊन त्या डायऱ्या वाचत असतात की आपल्या जोडीदाराविषयी त्या एकमेकांनी काय लिहिले ते तर रमाला तो अक्षय आठवतो की जेव्हा तो कॉलेजमध्ये असताना ते मोकळे केस आणि ते, ते कविता करणारा तो अक्षय आणि आपल्या प्रे प्रेयसीवर म्हणजे होणाऱ्या बायकोवर जी कविता केलेली असते ती रमाला असे वाटते की अक्षय आता सध्या माझ्यासोबतच आहे आणि तोच अक्षय आला असा तिला भास होत असतो त्यानंतर अक्षयला सुद्धा इकडे ती डायरी वाचल्यानंतर रमा ती आठवते आणि रमा अगदी आपल्या जवळ आल्याचे त्याला सुद्धा ते भास होतात आणि रमा तेव्हा त्या ते डायरीमध्ये तिने लिहिले असते की तू माझा नवरा होशील पण तू माझ्यावर जास्त हक्क गाजवायचा नाही तू जे काम सांगशील ते मी काम करेल पण तू मला आणि ते सर्व काम मी करेल पण तू मात्र मला धाकात ठेवू नको मी एखादे काम माझ्याकडून चुकून राहिले असेल तरी सुद्धा तुला माझ्यावर रागवायचा हक्क असेल तू मला बंधनात ठेवायचे नाही माझे बाबा मला फुलापाखर सारखे कसे उडून देतात तू सुद्धा मला ओढून दे आणि एक गोष्ट तू जर माझ्याशी छान समजून उमजून वागलास तर मी सुद्धा तुझ्याशी छान समजून उमजून वागेल आणि जर तू बीज दाखवून मला जर पंगा घेतला तर मी तुला सुद्धा तो इंगा दाखवील असं रमाने त्या डायरीमध्ये लिहिलेले असते अक्षयला हसू येते तर अक्षय स्वप्नातून बाहेर येतो आणि माझी दोन विण्या खरंच कमालच आहे असे बोलून तो तिचे कौतुक करतो त्यानंतर इकडे जान्हवी ही पार्वती अज्जीला म्हणत असते की त्या रमाने सर्वन कॉर्टर हे इतकं छान सुंदर बनवलं की आपल्या घरास सुद्धा ते खूप छान सुंदर दिसते पार्वती आज्जी म्हणते की हो का तेव्हा आनंद सुद्धा तेथेच ते असतं तर पार्वती आजी म्हणते की अगं जानवी एक काम कर तू ना आनंद बरोबर डॉक्टरांकडे जा आणि एकदा तुझे डोळे व्यवस्थित चेक करून घे कारण चष्मा वगैरे काहीतरी लागला असेल तर जाणीव म्हणते की आजी तुम्ही असे का बोलता कारण तू त्या रामाच्या झोपडीला आपल्या घरापेक्षा सुद्धा जास्त सुंदर म्हणतेस तेव्हा आनंद म्हणतो की नाही आयातजी आम्ही आमच्या सुद्धा बघितले की खरंच रामाने खूप छान असे ते घर सजवले तर आजी म्हणते की आनंद तू सुद्धा एकदा डोळे चेक करून घे कारण तुझा सुद्धा नंबर वाढला असेल तेवढ्यात रेवा तिथे आलेली असते आनंद म्हणत असतो की नाही अगं आजी तू सुद्धा जाऊन पग की रमाने ते सर्वन क्वार्टर किती छान असे रंगवले तर सर्व झाले म्हणजे रमाने कसे ते घर सजवले याबद्दल ते पार्वती आजीला सांगत असतात आणि रेवा हे सर्व ऐकून तिचा चेहरा मात्र हा पूर्णपणे रंग तिचा उडालेला असतो तेव्हा लगेच आनंद म्हणत असतो की आयाजी तू सुद्धा एक एकदा जाऊन बघ तर जानवी ही आनंदला म्हणत असते की आपण सुद्धा आपली रूम अशीच रमाप्रमाणे एंटिंग करूया तर लगेच आनंद म्हणतो की रमासारखी तर नाही जमणार पण आपण करण्याचा मात्र प्रयत्न नक्की करू तर त्या दोघांचे बोलणे ऐकून पार्वती आजी म्हणते की मी सुद्धा आता बघून येते की रामाने कसे घर हे सजवले तेव्हा जाणीव म्हणते की नक्की जा कारण रमाने ते घर नाही तर महाल बनवला रेवा मात्र हे सर्व ऐकून खूप तिला धक्का बसत असतो तर आनंद म्हणत असतो की काही माणस असे असतात ज्या घरामध्ये जातात ते घर असे सुंदर आणि मस्त बनवून टाकतात पण काही लोक असे असतात की जेथे जातात तेथे विष कालवतात आणि ते घर पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतात असे आनंद रेवाकडे बघून सुद्धा बोलत असतो आणि रेवाला तो आवाज देतो आनंद म्हणतो की रेवा तिकडे काय करतेस ये ना तर रेवा येते आणि काही नाही मी आजीसाठीही ग्रीन टी घेऊन आले होते तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमा तर काय घालत होती ग्रीन टीमध्ये तेच माहिती नाही कारण आता ग्रीन टी ही घेऊशीच वाटत नाही खूप कडू लागते रेवा म्हणते की आहो आजी मी अगदी रमासारखाच हा ग्रीन टी बनवला तेव्हा पार्वती आजी म्हणते की आता आणलास तर दे मग तर पार्वती आजी ग्रीन टी पिता पिता म्हणत असते की तुम्ही इतकं रमाच्या घराबद्दल सांगता मग मी बघूनच येते तेव्हा रेवा मात्र मनात म्हणत असते की अगं रमा तू जे काही सुंदर घरी सजवले ना उद्या आजी ते बघायला येण्याअगोदर मी त्याची पूर्ण वाट लावून टाकते त्यानंतर इकडे अक्षय मात्र त्याच स्वप्नामध्ये असतो आणि रमाने असा असा का 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 जे काही डायरीत लिहिलेले असते की माझा नवरा असा असायला हवा की बाबांना माझ्या मनातलं जसं सर्व काही समजते तसं त्यालासुद्धा सर्व काही समजायला हवं म्हणजे रमाला काय खायचे आणि ते अगोदरच त्याला सर्व कळायला हवे आणि इतरांना कशी मदत करायला त्याने हवी प्रत्येकाला संकटामध्ये मदत केलीच पाहिजेल आणि खोटं मात्र बोलायचं नाही खोटं बोलल्याने पाप लागते हे सर्व रमाने त्या डायरीमध्ये लिहिलेले अक्षयला मात्र भास ते भास म्हणजे स्वप्नात खरं झाले सारखे वाटत असते रमाने त्या डायरीमध्ये लिहिलेले असते की तिला दाढीवाला नवरा काही गाडी बंगला काही नसले तरी इतरांना मदत करायला हवी असे त्यामध्ये लिहिलेले असते अक्षय विचार करतो की म्हणजे रमाने या डायरीमध्ये असे लिहिलेले आहे म्हणजे मी तिला आवडत नसलो तरी सुद्धा ती माझ्याबरोबर ऍडजस्टमेंट करते की काय आणि मी तिच्या कुठल्याच असा क्रायटेरियात बसत सुद्धा नाही आणि रमाच्या मनासारखा अपेक्षित असणारा नवरमी कसा बनू शकेल हे तिला भेटूनच एकदा मला समजून घ्यावे लागेल त्यामुळे रमाला आत्ताच भेटून तिला सरप्राईजही द्यायलाच हवे त्यानंतर इकडे रमा ती डायरी वाचण्यामध्ये मग्न असते आणि तिला तो अक्षय आल्याचा भास होतो त्यामध्ये अक्षयने असे लिहिले असते की सके तू खूप शिकलेली असेल कुठेतरी परदेशात नोकरी करत असतील तुझे केस मात्र छोटे छोटे असतील पण तरीसुद्धा त्यामध्ये मला गजरा हा माळायला खूप आवडेल केसात मला गजरा माळून देशील का आणि या त्रासदायक ह्या जगात वावरताना तुझा हात माझ्या हातामध्ये प्रेमाने देशील का तर रमा लगेच आपला हात अक्षयच्या हातामध्ये द्यायला लागते तर रमा लगेच स्वप्नातून बाहेर येते तर रमा विचार करत असते की यांच्या मनामध्ये मा स्वप्नातली शिकलेली नोकरी करणारी छोट्या आणि मोकळ्या केसांची मुलगी होती आणि मी तर तशी नाही तरी सुद्धा हे माझ्यावर इतकं प्रेम करून जीव का लावत असतील आणि मला खरंच यांना भेटायलाच हवे म्हणून रमाने सुद्धा अक्षयला भेटवण्याचे ठरवलेले असते पण कसं भेटू कारण त्या घरात मध्ये मला जाता येणार नाही याचा रमा विचार करत असते त्यानंतर इकडे रेवा पार्वती आजी येण्याअगोदर रमाचे ते घर कसे वाईट करायचे याचा विचार करून ती बाहेर काहीतरी बॉक्स घेऊन येते तेव्हा रमा ही बाहेर येते आणि रेवा लगेच गुपचूप लपते तर अक्षेसुद्धा बाहेर येण्यासाठी लाग लागतो आणि दरवाज्यात पाय ठेवतो हो तेव्हा विचार करत असतो की काय करू नियम मोडू की नाही आणि रमाला तो आवडेल की नाही म्हणून अक्षेचा सुद्धा विचार चालू असतो आणि रमासुद्धा विचार करत असते की काय करू त्यांना फोन करून मी बाहेर बोलावू का याचा ती विचार करत असते आणि इकडे अक्षय म्हणतो की नाही ते नियम नको मोडायला कारण रमाला नाही आवडणार तेव्हा रमाला पार्वती आजीच्या त्या नियमाची आठवण होते आणि रमा म्हणते की नाही अक्षयसाठी तरी तो नियम तो नियमच म्हणून तीसुद्धा भेटायची नाही ठरवते आणि अक्षयसुद्धा नियम नको मोडायला त्यामुळेच आपल्याला आणि रमाला त्रास होईल म्हणून तोसुद्धा दरवाजा लावून घेतो तर हा भाग येतेच समतो पुढील भागामध्ये सीमा अक्षयला आवाज देत असते आणि अक्षय रमाकडे तर गेला नसेल असे बोलत असताना पार्वती आजी मागून येते आणि काय गं अक्षय कुठे आहे त्या रमाकडे तर गेला नसेल ना असे विचारते तेव्हा मात्र सीमाला मोठा धक्का बसतो तर लगेच पार्वती आजी स रमाच्या रूमकडे येते आणि दरवाजा वाजवत असते तेव्हा मात्र अक्षय आणि रमा एकत्र बोलत असतात आणि दरवाजा वाजलेला बघून त्यांना मात्र खूप धक्का बसतो तेव्हा रामा आणि अक्षय खूपच घाबरतात तर आता पुढे काय होणार हे पाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद